वांग्याचं भरीत। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे: दोन वांगी, कोथिंबीर, टमॅटो, कांदा येथे मी बारीक चिरून घेतलेला आहे, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, एक चमचा राई, पाव चमचा हिंग। येथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत, तुम्ही येथे मोठ्या आकाराची वांगीसुद्धा वापरू शकता। या वांग्यांना आता मी सुरीच्या सहाय्याने टोसे मारून घेणार आहे, जेणेकरून हे वांगे आपले आतपर्यंत शिजले जाईल। अशा प्रकारे मी दुसऱ्या वांग्यालाही टोसे मारून घेणार आहे। आता या वांग्यांना मी ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेणार आहे, जेणेकरून या वांग्याची साली सहज निघल्या जातील। आता या गॅसवर मी तेल लावलेलं वांगं भाजून घेणार आहे। हे वांगे आपल्याला सर्व बाजूंनी फिरवून असे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। हे पहा, हे आपले वांगे पूर्णपणे चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे। अशा प्रकारे मी दुसरं वांगंही भाजून घेणार आहे। आता ही दोन्ही वांगी पूर्णपणे थंड झालेली आहेत। आता या वांग्याची मी साली काढून घेणार आहे। आपण वांग्याला तेल लावून घेतलेलं होतं, त्यामुळे या वांग्याची साल सहज अशी निघली जाते। हे वांग्याचं साल मी काढून घेते, तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। हे वांग्याचं भरीत तुम्ही गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता, खूपच छान लागते। हे वांग्याचं देठ आपल्याला असं फिरवून काढायचं आहे, किंवा तुम्ही हे देठ चाकूच्या साह्यानेही काढू शकता। अशा प्रकारे मी दुसऱ्या वांग्याचंही साल काढून घेणार आहे। आता या वांग्यांना मी चमच्याच्या साह्याने मॅश करून घेणार आहे। वांगे आपले पूर्णपणे मॅश करून झालेले आहे। आता यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे। आता यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालून घेणार आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। आता यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे। आता यामध्ये मी एक छोटा चमचा राई घालून घेणार आहे। राई आपली तडतडलेली आहे। आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेणार आहे। आता यामध्ये मी जे आपण वांग्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ते यामध्ये मी घालून घेणार आहे। या फोडणीमध्ये हे वांग्याचं भरीत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावेळेस मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे। ही आपली कढई गरम आहे, यातच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे आपलं वांग्याचं भरीत पूर्णपणे तयार झालेलं आहे। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद।